नमस्कार, मी रुबीना पठाण. बीसीसीएनच्या सर्व प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत आहे. बीसीसीएन न्यूज आता 25व्या वर्षात पदार्पण करत आहे. एकूणच आतापर्यंत रात्रंदिवस जिल्ह्याची प्रत्येक एक अपडेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम बीसीसीएन न्यूजनं केलेलं आहे आणि बीसीसीएन न्यूज आता अनेक लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. प्रत्येक एक सर्वसामान्यांची बातमी जी आहे ती बीसीसीएन न्यूजनं प्रत्येक घराघरात पोहोचवलेली आहे आणि बीसीसीएन न्यूज आता 25व्या वर्षी पदार्पण करत आहे. त्यासाठी बीसीसीएन न्यूजला आणि बीसीसीएन अभयारण्यातील वन्यजीव आणि वनस्पतीच्या अभ्यासाकरिता पत्रकारांचा दौरा. बुलढाणा शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर अजिंठा डोंगरदरीमध्ये वसलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याचा बुलढाणा शहरातील पत्रकारांनी अभ्यास दौरा करून निसर्गरम्य ज्ञानगंगा अभयारण्यात हजारो वनस्पती, विस्तीर्ण झाडे व प्राण्यांच्या शेकडो प्रजातींचा वन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास दौरा केला. पक्षी आणि प्राण्यांना पूरक वातावरण मिळत असल्याने या अभयारण्यात विविध प्रजातीचे पक्षी आणि प्राणी वास्तव्यास आहे. त्यांच्या आकर्षणापोटी कोरोनानंतरच्या 17 महिन्यात 10,000च्या सुमारास पर्यटकांनी या अभयारण्याची जंगल सफारी केली आहे, ज्यापासून 13,02,065 रुपयांचा महसूल जमा झाला आहे. अभयारण्याचे पर्यटन सुरू असून सर्व पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वन्यजीव विभागाकडून करण्यात आले आहे. यावेळी अभ्यास दौऱ्यामध्ये शहरातील मोठ्या संख्येने पत्रकार बांधव सहभागी झाले होते. ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये मी फॉरेस्ट गाईड म्हणून श्रीधर आंबोरे आपल्याला मी माहिती देत आहे. आपल्या ज्या ज्ञानगंगा अभयारण्यामधील लाखेचा झरा या पॉईंटवर आपण आलेलो आहोत. तर आपण जंगल सफारीकरण गोंदनखेड गेटवरून दांडमाळ, सांगमाळ, ज्ञानगंगाचा काही भाग आणि लाखे झरा अशा प्रकारच्या पॉईंट आपण बघत इथपर्यंत आलो. हा जो नॅचरल वॉटर झरा जो दिसत आहे त्याचं जे महत्त्व मी तुम्हाला सांगतो की हा जो लाखे झरा आहे हा कधी न आटण्याला पाण्याचा स्रोत आहे. हा निसर्गनिर्मित पाण्याचा स्रोत आहे. याला लाखे झरा म्हणतात. लाखे झरा का म्हणतात? एका दिवसाला 1,00,000 जनावर इथं पाणी प्यायचे म्हणून याला लाखे झरा हे नाव पडलेलं आहे. ज्यावेळेस प्राणी जनगणना होत राहते त्यावेळेस एक ट्रॅप कॅमेरा तिथं मांडला जातो. इथं मांडल्या 2 झाडाला जो प्राणी इथं पाणी प्यायला येतो तर त्याचा फोटो बाप क्लिक होऊन जातो. तर हा ज्ञानगंगा अभयारण्यामधील असा आहे पाण्याचा निसर्ग पाण्याचा स्रोत आहे, तो कधीही संपत नाही. ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये जेवढे काही प्राणी आहेत ते सगळे इथंच पाणी प्यायला येतात. जर कुठं पाणी जर स्रोत त्यांना नाही मिळाला, तहान त्याची नाही भागली वन्यप्राण्यांची, तर तो इथंच पाणी प्यायला येतो. हे वैशिष्ट्य लाखे झराचं आहे. तत्पूर्वी यांच्याकडे आमचे शिष्य मॅडम आहेत, डेफो साहेब आहेत, सब डेफो आहेत, आमचे 2 आरएफओ आहेत, माझ्यासोबत आमचे नेवरे साहेब आहेत, आमचे गीते साहेब आहेत आणि सूर्यवंशी साहेब. सगळी टीम आमच्या वर्षपर्यंत खाल लेवलवर जेवढी काय टीम आहे म्हणजे शिष्यापासून तर वनमजुरापर्यंत आणि गाईड या सगळे आपल्या वनासाठी काम करतात. तर या माध्यमातून आजच्या तारखे मी तुम्हाला लाखे झराची ह्या पॉईंटची माहिती दिली. धन्यवाद.